दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोळकवठा येथील शेतकरी शिवानंद सातप्पा निमगाव यांच्या राहत्या गावातील घर मागील 5 ते 6 दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे पडलेलं आहे. ते दोघे पती पत्नी रोज मजुरी करून संसाराचा गाडा चालवतात. पावसामुळे राहते घर पडल्यानं ते बेघर झाले आहे. त्यांचे संसार उघड्यावर आला आहे. सदर शेतकऱ्यांनी आपल्या सोबत घडलेली हकीकत सांगून आपल्या आश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि लोकप्रधान न्यूज चॅनलच्या समोर आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केले आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी. शिवानंद सातप्पा निमगाव तालुका दक्षिण सोलापूर जुना बोळकवठा गावातील रहिवासी असताना गेल्या 4-5 दिवसापासून माझं पावसाळ्यामध्ये माझं घर पडलेले. मला सध्या घर राहायला जागाच नाही. सध्या परिस्थितीने मला गंभीरपणाने जागाच नाही. मी बाहेर पडलेलो आहे. साहेब मान्य BDO साहेबांना माझा विनंती आहे. मी रडत विचार करतो की माझं घरमध्ये पंतप्रधान आवाजामध्ये माझं घरकुल असताना घर होत नाही. पण लवकरात लवकर घरकुल करून द्यावे असं मी विनंती करतो. BDO साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना, फडणवीस साहेबांना सुद्धा, अजित पवार साहेबांना सुद्धा मी विनंती करतो. एवढं रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.